दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. धुळे शिंदखेडा तालुक्यातील यावर्षी तब्बल 23 वर्षानंतर क्रांतीवीर नानासो शंकर पांडुमाळी माध्यमिक विद्यालय व श्रीमती रुक्माबाई शंकरमाळी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली. या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान अनेक उपक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात अनेक माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील अनुभव शेअर करत आपले मनोगत व्यक्त केले. तरी त्यांच्याकडून मिळालेलं ज्ञान मला दैनंदिन जीवनात किती उपयोगी आहे ते मलाच माहित आहे. असं ज्ञान देणारे शिक्षकांचा विसर कधी पडणार नाही आणि कधी कधी पडत नाही आणि कधी पडणारही नाही. जरी ते आपल्यापासून लांब गेले पण त्यांनी दिलेलं ज्ञान आपल्या हृदयात कायम असतं. म्हणून या स्नेह संमेलन सोहळा या कार्यक्रमामुळे माझ्या या शिक्षकांची भेट झाली आणि त्यांच्यामुळे माझ्या या शिक्षकांची भेट झाली आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याची सुवर्ण संधी मला मिळाली आणि माझ्या बालपणाचे मित्र मैत्रिणींच्या आठवणींना उजळ मिळाले. माझ्या मित्र मैत्रिणींशी तब्बल 24 वर्षानंतर भेटीचा योग मिळाला. या कार्यक्रमाचे नियोजन यशवंत चौधरी यांच्या संकल्पनातून शक्य झाले. म्हणून या माझ्या SSC 2000 ते 2010 बॅचचे मित्र मैत्रिणींचे मी आभार व्यक्त करते. 24 वर्षात आजचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम होय. आजचा या गेट टुगेदर कार्यक्रमास उपस्थित आपले मुख्याध्यापक असतात, परंतु आपले हे गेट टुगेदर खूप खास आहे. कारण येथे फक्त आपल्या शाळेतीलच आठवणी आहेत, ज्या शाळेने आपल्यावर संस्काराचे व शिक्षणाचे बीजरोपण करून आपल्या जीवन प्रवास सुखकर केला आहे. शाळेतील अनुभव सरांचे रागवणे व तितक्याच मायेने समजावणे, शाळेतील वेगवेगळ्या उपक्रमातून शिक्षण व त्यातून मिळालेला आनंद कसा विसरता येईल, अशा या माझ्या शाळेला त्रिवार आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर पडतील. आजपर्यंत 23 वर्ष उलटून गेली आहेत. आपण कोठे असू कसे असू आजपर्यंत कल्पनाही नव्हती, परंतु आजच्या आधुनिक युगातील सोशल मीडियामुळे भरपूर प्रयत्नानंतर आपण एकत्र येण्याचा हा योग म्हणजेच आजचे हे गेट टुगेदर. शिक्षकांना देखील विद्यार्थ्यांना पाहून आनंद झाला होता. या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून विविध भागातून कार्यरत असणारे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. तब्बल 23 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन झाल्याने अनेक माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. तर या निमित्ताने शालेय जीवनातील अनेक किस्से विद्यार्थ्यांनी शेअर करत कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताद्वारे करत सरस्वती मातेचे पूजन करत पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करत माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. आपली शाळा, आपल्या शाळेमध्ये आपण घेतलेले स्नेह संमेलन, त्याचप्रमाणे केलेल्या सहली, केलेले गाईड स्काउट कॅम्प, त्याचप्रमाणे त्या वेळेस आपण जे जे काही एकमेकांना जे सहकार्य केलं, चिडवलं किंवा एकमेकांच्या ज्या खोड्या काढल्या, कशा प्रकारे त्रास दिला, या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून जातात. शाळेला कोणीही विसरू शकत नाही, कारण असं म्हणतात मातृदेव भव, पितृदेव भव आणि आचार्य देव भव, या तिघांचं ऋण हे इतकं मोठ्या प्रमाणात आपल्यावर आहे की त्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही, पण परंतु त्या ऋणातून उतराई होण्याचा जो प्रयत्न आज आपण केलेला आहे तो खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे. एक भावबंध आपण या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आपल्याबद्दल अनेकांना कौतुक वाटत असेल. पुढची येणारी जी पिढी आहे त्या पिढीलाही आपण एक आदर्श घालून दिलेला आहे. एक मी म्हणेन की लेसन दिलेला आहे की शाळेला कधीही आपण विसरू नये. शाळेमध्ये आपण जरी नसलो, उच्च पदावर जरी गेलेलो असलो, पैसे मिळवत असलो, खरं म्हणजे माणूस श्रीमंत झाला की तो बाकीच्या जुन्या गोष्टी सगळ्या विसरून जातो, परंतु तुमची विचाराची श्रीमंती या ठिकाणी दिसून येत आहे. माणूस पैशाने कितीही श्रीमंत झाला आणि विचाराने जर तो गरीब असेल तर त्याची श्रीमंती काहीही कामाची नाही. आमचे भाईसाहेब महाजन हे विचाराने खूप समृद्ध होते, खूप श्रीमंत होते. त्यांच्याजवळ पैसा नव्हता.
विचार हे असे होते की त्या विचारांमुळे अनेकांना त्याने संग्रहित केलं, संघटित केलं आणि या अध्यापक शिक्षण मंडळाची त्यांनी जी स्थापना केली ती स्थापना यशस्वीरित्या पार पाडली. आज जवळजवळ या अध्यापक शिक्षण मंडळाला 55 वर्ष पूर्ण होतील आणि ही शिक्षकांची संस्था आहे. कुठल्याही राजकारण्याचा या ठिकाणी लवलेश नाही. सगळा येणारा आर्थिक स्रोत हा शिक्षकांच्या योगदानातून होत असतो आणि यांचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात स्वाभिमान आहे. आमचे विद्यार्थी सुद्धा असेच घडावे, स्वाभिमानी असावेत, पुढे जाऊन त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कामं करावे, माणुसकी दाखवावी आणि सगळ्यात म्हणून म्हणजे माणूस म्हणून जगावं आणि समोरच्यालाही जगू द्यावं. ही जी ध्येय आणि धोरण आपल्या या संस्थेची आपल्या शाळेची आहेत ती आपण पार पाडावी. त्यातूनच खऱ्या अर्थाने आम्हाला गुरुदक्षिणा मिळाल्याचं समाधान हे प्राप्त होऊ शकतं आणि भाई साहेबांना खऱ्या अर्थाने यातूनच आपण भावांजली आणि आदरांजली अर्पण करणार आहोत. तुमच्या या 2000-2001 च्या बॅचचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पुढे शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. वंदे मातरम या राष्ट्रगाण्याने कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगल महाजन, मुख्याध्यापक UH केदार, यशवंत चौधरी, देवेंद्र बडगुजर, अश्विनी मोरे, सुरेखा मंडाले, वैशाली शिवदे, प्रमोद सोनार, भगवान महाले, सय्यद फरीद, अरुण महाजन, अमरदीप महाजन यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दक्ष न्यूज प्रतिनिधी, धुळे.